आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. येत्या 9 जूनला बोळावी येथे विहिरीचा लोकार्पण सोहळा, घाडगे फाउंडेशन आणि लोकसहभागातून बांधली विहीर. कागल तालुक्यातील बोळावी येथे राजे विक्रमसिंह घाडगे फाउंडेशन आणि लोकसहभागातून जलयुक्त शिवार अंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीचा लोकार्पण सोहळा येत्या 9 जून रोजी महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती म्हाडा पुणे तथा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी दिली. येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या दरबार हॉल येथे आयोजित बैठकीत बोलताना घाडगे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या वर्षभरापूर्वी बोळावी येथे राजे विक्रमसिंह घाडगे फाउंडेशन व लोकसहभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवारांतर्गत 16 लाख लिटरची विहीर बांधण्याचे काम हाती घेतले होते. पाण्याची उपलब्धता जास्त असल्याने ती विहीर 20 लाख लिटर क्षमतेची बांधली आहे. या विहिरीचा लोकार्पण सोहळा येत्या 9 तारखेला महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती घाटगे यांनी यावेळी दिली. यावेळी बिद्रीचे कारखाना पुरस्कृत सदस्य दत्तामामा खराडे आणि शाहूचे PRO अन्नासो कुंभार उपस्थित होते. यावेळी समरजित घाडगे पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात त्याचबरोबर कागल तालुक्यात भरपूर पाणी आहे असे लोकांचे मत आहे, परंतु 20 ते 25 गावांमध्ये पाणी नसल्याने तेथील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यापैकी 7 गावे जलयुक्त शिवार योजनेमध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून सामील केली आहेत. राहिलेली गावे सामील करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. 7 गावांपैकी 2 गावांना पाणी शुद्धीकरण यंत्र बसवून मी स्वतः पाणी दिले आहे. बाकीच्या गावांनाही जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून त्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवणार आहे असे घाटगे यांनी यावेळी सांगितले. महानकारी न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर. उजलेली होती पाणी टंचाई तिथली, पण तुम्ही एक प्रकल्प हातात घेतला राजे फाउंडेशन आणि श्रमदान लोकांचं, शासकीय मदत न घेता. आता 9 तारखेला उद्घाटन होतोय, काय सांगाल एकंदरीत या सगळ्या प्रोजेक्ट बद्दल? जसं मी मागच्या 1 वर्षापासून जलयुक्त शिवार ही संकल्पना, खरं म्हटलं तर शाहू महाराजांच्या जनघराण्यामध्ये ही राजेसाहेबांची संकल्पना मी लागू करत होतो. आपल्या कोल्हापूर जिल्हा आणि कागल तालुक्याला कुठंतरी एक मानसिकता आहे की भरपूर पाणी आहे, इथं पाण्याची टंचाई नाही. आणि बोळावी गाडी आम्ही गाव ह्यासाठी घेतलं की अक्षरशः त्या गावात तुम्ही गेल्यानंतर लोक सांगतील की त्या गावात लोकांना मुलांना मुली देत नाही, कारण पाणी नाही. आणि त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की ही गाव आपण दत्तक घेतलं आणि त्या गावामध्ये आपण राजे फाउंडेशन, CSR फंड्स हे सगळं कोलॅबरेट करू आणि लोकांनी श्रमदान सहकार झाले तर आपण सुरुवातीला 16 लाख लिटर कपॅसिटीची विहीर आपण बांधायला केली. नंतर जेव्हा बांधायला सुरुवात केली तर पाणी एवढं आहे की आता मला अभिमान वाटतो की ती 16 लाख लिटरची नसून आता 20 लाख लिटर कपॅसिटीची विहीर आता पूर्ण झाली आहे. येत्या 9 तारखेला आपल्या राज्याचे महसूल मंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या हस्ते आपण त्याचा एक चांगला लोकार्पण सोहळा करतोय. त्याप्रमाणे मला अभिमान वाटतो की शाहू महाराजांचा पाण्याचा वारसा हे आपण चालवायचा एक थोडासा प्रयत्न आपण कागल तालुक्यात करतो.